नमस्कार, मराठी भाषा आणि आजची भिडी। पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषे माझी साजरी मराठिया। माझ्या मराठी भाषेचा शब्द, त्या भाषेची जाणीव हृदयाच्या तळापासून येते। मराठी माणसाच्या काळजात ही भाषा खोलवर रुतून बसलेली आहे। आमच्या काळजात मराठीची स्पंदने आहे। आकाश जसे अथांग आहे त्याला अंत नाही, अमृत जसे अवीट आहे तसाच ओलावा, प्रेम, जवळीक माझ्या मराठी भाषेत आहे। माझ्या मराठीची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके। संस्कृत मधील बंदिस्त ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याकरिता ज्ञानेश्वरादी संतांनी मराठीतून रचना केली। अशी ही महाराष्ट्राचा गौरव असणारी राजभाषा मराठी सर्व गुणांनी संपन्न आहे। संस्कृत प्राकृत ही मराठीची जननी आहे। आपल्याला जशी आपली आई सगळ्यात जवळची असते तशीच ही मराठी माझी माऊली आहे। ती माझी माय मराठी आहे, मला समजून घेणारी आई आहे। मराठीत अनेक शब्दांचे अर्थांचे भांडार आहे। कोणालाही सोपी वाटावी अशी ही भाषा आहे। प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी शिरोधार्य माय मराठी आहे। परंतु मराठीची आजची दयनीय स्थिती पाहता जीव कासावीस होतो। आजच्या पिढीला मराठीपेक्षा इतर भाषांचे जास्ती ओढ वाटते। मराठीत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटते। ज्या भाषेने आपल्याला आपली ओळख करून दिली तिला दुसऱ्या माध्यमातून शिकताना आपण सहज विसरून जातो। मराठीत बोलणे आपल्याला कमीपणाचे का वाटावे? दुसऱ्या भाषांमधून जरूर शिकावे, परंतु आपल्या मायबोलीला मात्र कधीही विसरू नये। सरकारी कचेऱ्या परीक्षा सोडल्या तर आपण मायबोलीचा क्वचितच वापर करतो। आजच्या पिढीला मराठीतून बोलण्यापेक्षा इंग्रजीतून बोलणे प्रतिष्ठेचे वाटते। थँक यू बोलणे आपल्याला सोपे वाटते। उलट आभारी आहोत, धन्यवाद हे शब्द वापरायला आपल्याला कमीपणा का वाटावा? माफ करा हे शब्द तोंडात येण्याऐवजी सॉरी हा शब्द सहज निघून जातो। सरकारने प्रथम मराठीला IT हा विषय पर्यायी ठेवून भाषेची गळचेपी केली। फ्रेंच, जर्मन या भाषा सुद्धा अनेक शाळा महाविद्यालयातून पर्याय म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत। आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्या संस्कृतीवर अनेक आक्रमणे होत आहेत। मराठी भाषा आपल्या संस्कृतीचा पाया आहे। आई बाबा म्हणणारी आपली संस्कृती आजच्या पिढीने मॉम डॅड वर नेऊन ठेवली आहे। दादा ताई आज ब्रोसेस झाले आहे। आंतरराष्ट्रीय भाषा जरूर शिकाव्या, पण त्यासाठी आपल्या मायबोलीचा बळी देणे कितपत योग्य आहे? परकीय भाषेच्या अधीन जाऊन आपण आपल्या संस्कृतीला आपल्या भाषेला डावलतो आहोत। एकदा भाषा लोप पावली की अनेक सांस्कृतिक संदर्भांचाही नाश होतो। अनेक लोककला, साहित्य, आजची पिढी या सगळ्यांवरच त्याचे दुर्गामी परिणाम दिसून येतात। जपान, रशिया, फ्रान्स हे देश आजही आपल्या मातृभाषेतूनच व्यवहार करतात, तरीही आज ते आघाडीवरचे देश आहेत। ज्या मायबोलीने आपल्याला आपली ओळख करून दिली, आपले व्यक्तिमत्व समृद्ध केले, त्या मायबोलीचे आपण आजची पिढी निश्चितच रक्षण करूया। तिचा वारसा जतन करून ठेवूया आणि तिचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करूया। मराठीच्या दृष्टीने येणारा फेब्रुवारी महिना अतिशय महत्वाचा आहे। आजच्या तरुण पिढीला 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे म्हणून तर कायम लक्षात राहतो, परंतु 27 फेब्रुवारी वी वा शिरवाडकर म्हणजेच आपले कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो हे मात्र लक्षात राहत नाही। तेव्हा शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की या 27 फेब्रुवारीला अभिमानाने सांगा की मराठी तुमची मातृभाषा आहे आणि संकल्प करा की तुम्ही मराठीचा आपल्या जीवनात जास्तीत जास्त वापर कराल। धन्यवाद।